हरिओम श्री राम अंबज्ञ। मी देवेंद्रसिंह डोंगरे, उपासना केंद्र ठाणे पूर्व। दिनांक 4 मे 2014 या रोजी आम्ही एकत्र सर्व गावी जाण्यास निघालो। माझ्याबरोबर माझी 2 लहान बाळं होती, 1.5 वर्षाची, मी, माझी आई आणि माझी पत्नी होतो, आणि सोबत एक आम्ही ड्रायव्हर बरोबर घेतला होता। पुढून एक समोरून दुसरी कार मोठ्या स्पीडने येत होती, त्या कार्टला याने जोरात धडक दिली आणि त्या धडकेमुळे अत्यंत भीषण असा तो अपघात झाला। बरं, गाडीचा अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर आणि आई पटकन खाली उतरली। आमच्याबरोबर आमचा ड्रायव्हर पण आणि आई पण समोरची गाडी होती त्यांच्याबरोबर बोलत होती। तर माझ्या हातात माझी छोटी मुलगी श्वेता वीरा 1.5 वर्षाची आणि मागे मिसेस बसलेली तिच्या हातात माझा मुलगा आदित्य सिंह, हे दोघे होते। त्यामुळे आम्ही गाडीतच होतो। तर मी माझ्या पत्नीला मागे वळून सांगितलं की तू ठीक आहेस ना, तुला काही लागलं आहे का? ती म्हणते नाही। तर आम्ही पण प्रत्येकाला बघितलं, काही लागलं नव्हतं। तर मी म्हणालो की हे बघ, बापूने कसं आपल्याला संकटातून वाचवलं आणि आपण आता अनसूय त्रिसंभूतो दत्तात्रेय दिगंबरा स्मर्तृगामी स भक्ताना उद्धरता भव संकटात हा जप म्हटला। पण आम्ही समोर बघितलं तर आमच्या पुढे एक मोठी स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची गाडी येऊन आधीच थांबलेली, त्यावर मागे मोठ्या अक्षरात राम असं लिहिलं होतं। तर त्या गाडीतून एक व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट घातलेला माणूस उतरला। मी माझ्या पत्नीला म्हणालो की बघ, बापू आले। आणि अक्षरशः तो माणूस मागे आला आणि माझी त्या माणसाकडे बघायची हिंमत सुद्धा झाली नाही आणि माझी बोलायची पण हिंमत झाली नाही। त्या माणसाने स्वतःहून माझ्या गाडीचा दरवाजा उघडला आणि म्हणाला हरिओम। तो मला अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला आणि दुसरं वाक्य त्यांचं होतं की सामान गाडीत टाक। तर त्या दिवशी जवळजवळ 5 ते 6 बॅग्स गाडीच्या वरती आम्ही ठेवलेल्या। तर 2 लहान मुलं, दुपारचं कडक ऊन, लग्नसराईचा मौसम होता, एकही गाडी घाटात थांबत नव्हती आणि मी उतरलो। वरची ती रशी काढली आणि सगळ्या बॅगा त्या गाडीच्या मागच्या डिक्कीमध्ये त्यांच्या ठेवल्या। त्यांची डिक्की पूर्ण खाली होती, त्या 5 ते 6 बॅग सगळ्या गाडीत व्यवस्थित बसल्या। तोपर्यंत तो माणूस त्या मुलांना, ज्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यांना समजून सांगत होता अरे झालेलं नुकसान हे तर पैशाचं थोडंफार भरून काढता येईल, पण नशिबाने तुम्हाला कोणालाच काही लागलं नाही, दुखापत झाली नाही, जीवाचं काही बरं वाईट झालं नाही, यातच सर्व काही आलं। एवढीच वाक्य मी ऐकली आणि अक्षरशः दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला सामान गाडीत टाकलं, माझी आई, माझी पत्नी आणि 2 लहान मुलं त्यांच्या गाडीत बसल्या आणि ते निघूनही गेले। मी विचारायची माझी हिंमत झाली नाही की तुम्ही कुठे चालला। तिथून माझं गावचं घर साधारण 40 ते 50 किलोमीटर पुढे होतं, पण मला खरंच असं विचारावं वाटलं नाही की तुम्ही तिकडेच जाणार आहात का, दुसरीकडे कुठे जाणार आहात का। आणि ते गेल्यानंतर मी अक्षरशः डसडसा रडलो की खरंच माझा देव माझ्यासाठी किती करत असतो। आणि 20 मिनिटांमध्ये टो व्हॅन घाटामध्ये पोहोचली, तिला कोणी फोन केला, ती कशी आली, हे माझ्यासाठी न उलगडलेलं कोडं होतं। त्या टो व्हॅनने गाडीला टो करून टोकावडे पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि तिथे फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या। आम्ही ठाण्याला शोरूमला फोन केला, त्यांची ठाण्याहून दुसरी टो व्हॅन निघाली आणि मग तो ड्रायव्हर मला म्हणाला की ही गाडी इथे येईल, मी गाडीला घेऊन ठाण्याला जाईल, तर तुमचं उद्या लग्न आहे तर तुम्ही गावाला जा। तर मी त्याला ओके म्हणून मी 6 वाजता 5-6 वाजता सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून टोकावड्यावरून सरळ माझ्या गावी जाण्यास निघालो। आणि रात्री मी गाडी पोचलो तेव्हा पत्नीने मला सांगितलं, जेवताना ती म्हणाली की ती जी व्यक्ती होती ना, त्यांनी आम्हाला सुखरूपपणे इथे घरी आणून सोडलं, अक्षरशः घरापर्यंत सोडलं। आणि आपल्या बापूंचा ते म्हणाले की तुमच्या गाडीवर मी बापूंचा फोटो बघितला म्हणून मी माझी गाडी थांबवली। आणि त्यानंतर तिने दुसरं जे 2 वाक्य सांगितली, त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की मी पण प्रवचन करतो आणि गुरुवारी जिथे सियरी बँड्राला बापूंची प्रवचने चालतात त्या प्रवचनाला पण मी जाऊन आलो आहे। तर ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप धक्कादायक होत्या की खरंच त्या तो प्रसंग मला शब्दात वर्णन नाही करता येऊ शकत। तेव्हा फक्त आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी होतं। आमच्या कठीण प्रसंगात सद्गुरूने येऊन आम्हाला अलगद तळाच्या त्या फोडाप्रमाणे जपलं होतं आणि आम्हा कोणाला काहीही होऊन दिलं नव्हतं। तर असेच अनेक अनुभव आज बापूंच्या कृपेने जीवनात येतात आणि खरंच जीवन अत्यंत
सुख संपन्न आणि तृप्त झालेला आहे. सद्गुरुराया, अशीच तुझी कृपा आमच्या श्रद्धावनांवर सदैव ठेव. हरिओम श्रीराम अंबज्ञ. नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.